तासगाव तालुक्यामध्ये घोणसचं प्रमाण का वाढलं? वन विभाग करतय तरी काय? 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, जेईई, सीईटी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे ठिकठिकाणी दुर्मिळ प्रजातीचे साप तालुक्यामध्ये निदर्शनाला येत आहेत. त्यात काही विषारी तर काही बिनविषारी साप आहेत. 2 दिवसांपूर्वी अशाच एका घोणस प्रजातीचा सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हायरल व्हिडिओ तालुक्यातल्या सर्वांनी पाहिला होता. मात्र ही घटना वनविभागाला का समजली नसेल? वनविभागानं या घोणस जातीच्या सापाला शोधून त्याच्या अधिवासात का सोडलं नसेल असा प्रश्न आता तालुक्यातली जनता विचारतीय. तर या संदर्भात वनविभाग लक्ष देणार का? पाहुयात काय आहे तासगावमधील घोणस जातीच्या सापांची स्थिती. आज जागतिक वन्य दिवस, त्यानिमित्तानंच आपण आज एका महत्त्वाच्या विषयाबाबत बोलणार आहोत. गेल्या 2 तासगावमध्ये सर्पमित्र संजय माळी यांचा सर्पदंशानं एका ठिकाणी साप रेस्क्यू करण्यासाठी गेले असता मृत्यू झाला होता. त्यावेळी वज्रधारीनं त्यांच्या मृत्यूचा पाठपुरावा केला होता आणि सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू असं देखील बातमी लावली होती. ती बातमी तुम्हाला याच बातमीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. 2 सुद्धा परिस्थिती तीच आहे. सर्पमित्र संजय माळी यांचा घोणस या प्रजातीमुळं, सापाच्या प्रजातीमुळं मृत्यू झाला होता. सगळ्यात विषारी साप असा या घोणस जातीचा उल्लेख केला जातो. त्याच घोणस जातीच्या सापांची आता तालुकाभर सर्वत्र सुळसुळाट आहे. मग वनविभाग नेमकं काय करते याबाबत आम्ही वनविभागाला विचारलं असता वनविभागाचे अधिकारी प्रत्येक वेळी फोन करेल त्यावेळी सांगतात आम्ही मीटिंगमध्ये व्यस्त आहोत. खालच्या शिपायांना फोन केला असता शिपाई म्हणतात की आम्ही गस्तीसाठी किंवा आम्ही त्यांच्या काही कामानिमित्त आम्ही कोणत्या तरी क्षेत्रात आलो, वनक्षेत्रात आहोत असं सांगतात. मग नेमकं लोकांनी काय करायचं साप सापडल्यावर? मग यावेळी वनविभागाचा फोनसुद्धा लागत नाही. त्यामुळं प्राथमिक स्टेज म्हणून जिथं साप सापडेल तिथं लोक पहिल्यांदा सर्पमित्रांना फोन करतात. सर्पमित्रांना आम्ही विचारलं असता सर्पमित्रांनी सुद्धा तीच कंडिशन सांगितली. सर्पमित्रांसुद्धा आम्ही म्हणणं ऐकून घेतलं तर सर्पमित्रांचं म्हणणं सुद्धा तेच आहे की वनविभागाचा फोन लागत नसल्यामुळे लोक आम्हाला फोन करतात. आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणले की आम्हाला कुठलाही यात मोबदला मिळत नाही. शिवाय जर संजय माळींचं 2 जसा दुर्दैवी मृत्यू झाला तसा आमचा मृत्यू झाला तर आमच्या कुटुंबाच्या मागं कोण? वनविभाग याची दखल घेणार का? आणि दखल घेतली तर वनविभाग यांच्यासाठी काय करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ते वनविभागानं सांगितलं पाहिजे. वनविभाग कुठल्याही प्रकारचं काहीही सांगत नाही. ते कायमच मीटिंगमध्ये व्यस्त असतात.